म्हणजे साथ. आणि एवढं दुःख पडलं यार. हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम टू मिसेस पौजी वर्ल्ड. तर खूप दिवसानंतर मी हा व्लॉग कंटिन्यू करते. तर हा व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्यातला ज्या दिवशी शेवटचा गुरुवार होता तेव्हाचा आहे, म्हणजे चौथा गुरुवार, शेवटचा नाही. तर त्या दिवशी मी उपास केला होता आणि मला पूजा मांडायची होती. आणि पौजींचा पण गुरुवार असतो, तुम्हाला माहितीच आहे. तर त्यासाठी मी नाश्ता बनवते इथे. मी रात्रीच एक वाटी साबुदाणा आणि दोन वाटी वरीचं तांदूळ भिजवून घेतलं होतं. तर आता इथे मी पेस्ट बनवते, त्याची बारीक करून घेते, कारण मी आज बनवणार उपासाचा डोसा. तर म्हणलं तुमच्यासोबत पण मी रेसिपी शेअर करते. तर असं म्हणजे स्पेशल रेसिपी शेअर करायची होतच नव्हती मला, म्हणलं ह्या व्लॉगमध्येच ॲड करून मी शेअर करते. तर इथे मी सगळ्यात आधी तर वरीचं तांदूळ भिजवलेलं जे आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं काढून घेतले. त्याच्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या घातलेले आणि एक मुठभर शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे घातलेत आणि चवीपुरतं मीठ घालून आता ह्याची अगोदर मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते, फिरवून घेते. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आणि आता थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून मी परत एकदा बारीक करून घेते, कारण एकदम फाईन पेस्ट आपल्याला बनवायची. जसे आपण डोशासाठी बॅटर बनवतो ना, तशाच पद्धतीने याचं देखील बनवायचं आहे. पण याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ असते, तर मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच. तर अशा पद्धतीने मी सगळेच आता सगळ्या बॅचमध्ये थोड्या थोड्या बॅचमध्ये मिक्सरला वाटून घेतलेलं आहे शाबू आणि वरीचं तांदूळ. तर वरीच्या तांदळाला कोणी काही ठिकाणी भगर असंही म्हटलं जातं, तर तुम्हाला म्हणजे समजण्यासाठी मी सांगितलं. तर दोन वाटी भगर आणि एक वाटी साबुदाणा असं मी छोटी वाटीचं प्रमाण घेतलं होतं. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये अंदाजे एक अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं जास्त पाणी घालते मी. आणि याची कन्सिस्टन्सी, आपण रव्याचा डोसा बनवतो ना त्या टाईपमध्ये, घावण वगैरे बनवताना कन्सिस्टन्सी असते ना त्या टाईपमध्ये ठेवायची आहे. तर इथे मी तवा गरम करून ठेवलेला आहे. हे बॅटर भिजवून वगैरे ठेवायची काही गरज नाही, बारीक केलं की लगेच आपण डोसा बनवू शकतो. जर टाईम असेल तर 10-15 मिनटं ठेवू शकता, पण काही गरज नाही. तर आता हा लोखंडी तवा, जो नॉर्मल तवा आहे ना माझा चपातीचा, त्याच्यावरतीच मी डोसा बनवते. तुम्ही नॉनस्टिक पॅनवरती बनवू शकता किंवा तो कोणत्याही डोशाच्या तव्यावर तुम्ही हा डोसा बनवू शकता, उपासाचा डोसा. तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून हे बॅटर या तव्यावरती पसरून घेते. अगदी सेम आपण रवा डोसा किंवा घावण वगैरे बनवताना तशाच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. खूप छान लागतो आणि खूप टेस्टी. आणि याच्यामध्ये मिरची वगैरे पण घातलेली, त्याच्यामुळे वेगळी चटणी किंवा असं काही बनवण्याची काही गरज नाही. असंच पण छान लागतो. जर तुम्ही लहान मुलांना असंच खाण्यासाठी बनवत असाल तर याला सॉससोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर, कोणत्याही चटणीबरोबर किंवा असंच खाल्लं तरी सुद्धा छान लागतो. किंवा दही असेल, दह्याबरोबर तुम्हाला आवडत असेल तर दही सोबत सुद्धा छान लागतो. तर हाय फ्लेमवर हा डोसा मी बनवते. 2 मिनटं थोडंसं भाजून झालं एक साईड की पलटून मग परत दुसरी साईड पण भाजून घ्यायची. दुसरी साईड पटकन भाजली जाते, पण पहिल्यांदा पलटताना पूर्ण वरची बाजू सुकल्यानंतरच पलटायचं. एकदम व्यवस्थित पचला ना डोसा की मग तुटत नाही, खूप छान निघतो. तर तुम्ही बघू शकता हा एक डोसा माझा बनवून झालेला. आता मी दुसरा पण बनवते. त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, जास्त तेल घालायची गरज नाही. आणि थोडंसं पाणी टाकते मी आणि त्या थोडंसं मग याच्यावरती डोशाचं बॅटर टाकते. जसं आपण नेहमीचा तांदळाचा डोसा बनवतो ना तशा पद्धतीने पण हा डोसा बनवू शकतो. पण ना तवा चांगला पाहिजे. तर या तव्यावर माझे डोसे व्यवस्थित होतात, त्यामुळे मी हा पण मी ट्राय करते, बघूया जमतोय का. तर मी अशा पद्धतीने डोसा पसरून घेतलेला आहे. छोट्या साईजमध्येच करते, जास्त मोठा पण नाही करत, कारण मग तो तुटू शकतो म्हणून. तर हा बघा खूप छान डोसा निघलेला आहे अशा पद्धतीने देखील. तर असा पण हा डोसा कुरकुरीत होतो आणि पहिल्या पद्धती तेल टाकून बनवलं की थोडंसं सॉफ्ट बनतो. तर चला, आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता मी संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि माझी पूजेची तयारी करते. तर बघा आदू तर ना 7 वाजलेले आहेत आणि मी आता पूजेची तयारी करते, रांगोळी काढते. आणि आधी बघा सारखं मध्ये मध्ये करत होता,
तर मग हे यांनी घेतलंय त्याला उचलून, आणि त्याला असं रांगोळीचा डबा पाहिजे होता, रांगोळी काढायची इकडं ओढायचं सगळं, त्यामुळे त्याचं सारखं असं काही ना काही चाललेलं असतं. तर थंडी खूप जास्त आहे अजून अजून सुद्धा. चला तर माते मी छोटीशी एकदम सिंपल अशी रांगोळी पटकन काढून घेते, कारण खूप वेळ झाला आहे. आणि मी आज रव्याच्या पोळ्या बनवते, सो ते पण म्हणजे तयारी करून ठेवली, फक्त पोळ्या बनवायचे राहिलेत. तर नंतर मग मी गरम गरम करेन, पूजा मांडून झाली कथा वाचून त्याच्यानंतर मग मी करेन, आणि मग परत नैवेद्य दाखवेन पूजा. आता लाडवाचा नैवेद्य घेतलेला आहे मी, आणि पूजेचं जे पण सगळं साहित्य आहे ना ते सगळं मी एका ठिकाणी म्हणजे इथे आणून ठेवलेलं, म्हणजे पटकन पूजा मांडतानसारखं उठायला नको म्हणून. तर पटकन मी आता सगळी तयारी करून घेते, पूजा व्यवस्थित छान मांडून घेते, आणि थोड्या वेळाने ब्लॉग कंटिन्यू करते. मी ते पंचामृत पण बनवून घेतलेलं आहे, ते पण एका साईडला ठेवून देते. तर इथे माझ्याकडे कळशी नाही म्हणून मी जो तांब्या असतो ना आपला रेग्युलर, तो स्टीलचा तांबे घेतलेला आहे, आणि त्याच्यावरती पूजा मांड मी करते. तर इथे मी तांब्याला आठ बाजूला हळदी कुंकू लावलेलं आहे, परत लक्ष्मीच्या फोटोला पण लावलेलं आहे, सरस्वती मातेला पण लावलेलं आहे. गणपतीच्या अगोदर पूजा करून घेतली, कारण सगळ्या पूजेमध्ये सगळ्यात आधी गणेशाची पूजा केली जाते. तर इथे मी नारळ वगैरे पूजेचे साहित्य आधीच घेऊन आले होते सकाळीच, तर ते सगळं मी ठेवते. आणि इथे म्हणजे पाच फळांच्या फांद्या घ्यायच्या असतात, तर मला चारच फळांच्या मिळाल्या म्हणून मग मी फुलाचं घेतलं तर चालतं. आणि कथेमध्ये पण दिलेले आपण पाच झाडांचे डहाळे असं सांगितले, कारण फळाचेच पाहिजेत असं काही नाही. तर मम्मीला पण विचारलं तर ती म्हणली की फुलाचं घेतलं तरी चालतं, म्हणून मग मी चार फळांची घेतली आणि एक जास्वंदीचं असं पाच फांद्या घेतलेल्या छोट्या छोट्या. आणि आता ही माझी बऱ्यापैकी पूजा मांडून झालेली आहे. आणि चला तर मग आता मी हे राहिलेलं सगळं व्यवस्थित ठेवते, फळं वगैरे ठेवायचे राहिलेत. आणि मी जे ड्रायफ्रूटचे लाडू घेतले केले होते ना, तेच पूजेसाठी ठेवलेत प्रसादासाठी. तर मी पोळीचा पण नैवेद्य दाखवणारच आहे, नंतर दाखवेन. तर सगळ्यात आधी आता पूजा वगैरे मांडून घेतली आणि आता कथा वाचून घेते. तर इथे मी दिवा लावून घेते, आणि आधी बघा अधूनमधून मस्ती करत होता आयुषचं आणि त्याच्या दोघांचं काय काय चाललं होतं, तर त्यांच्यासोबत थोडंसं बोलत बोलत असं म्हणजे त्यांना त्यांच्याकडं पण लक्ष देत देत माझी चालली पूजा पटपट पटपट करायची. कारण बघा लहान मुलं असली ना की असंच असतं, त्यांच्याकडे अर्धं लक्ष असतं अर्धं आपल्या कामाकडे असतं. तर आयुष तरी म्हणजे त्यांना समजतं थोडंफार, पण आधी आधीचं कसं असतं सगळं ओढायचं असतं, त्याला नवीन काय दिसलं की त्याला ते घ्यायचं असतं. तर त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं लक्ष देत होते. आणि फौजी घरात होते त्यामुळे एवढं काही मला जास्त टेन्शन नव्हतं, कारण फौजी पण म्हणजे त्याच्याकडे लक्ष देत. मध्ये त्यांचा फोन आलेला कोणाचा तरी, त्यामुळे ते थोडंसं त्याला सोडून गेले होते. नाही तर मग फौजी असले की मग असं म्हणजे पूजा वगैरे करायची असले ना मला काही एवढं म्हणजे टेन्शन नसतं, मी माझी माझी करून घेते. ते बाळाला बघतात व्यवस्थित आणि आधी पण राहतो व्यवस्थित त्यांच्याकडे, त्यामुळे एवढं काही टेन्शन नसतं. तर आणखीन एक ना, आता बऱ्याच दिवसापासून आम्ही गावी गेलो होतो, अचानक जावं लागलं होतं. कम्युनिटीला मी पोस्ट टाकली होती पण माहीत नाही तुमच्यापर्यंत पोहोचली की नाही, कारण त्याला काही रिस्पॉन्स आलाच नव्हता त्या पोस्टला.
तर ते काय काय झालं होतं ते शेवटी सांगते. तर आता सगळ्यात आधी मी कथा वाचून घेते, हा ब्लॉग कंटिन्यू करते. श्रीलक्ष्मी व्रताचे महात्म्य. गुरुवारची व्रतकथा. द्वापर युगातील सौराष्ट्र देशातील कहाणी. सौराष्ट्र देशात त्या काळी भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी मोठा विद्वान आणि वेदांत जाणणारा होता. दुर्गे दुर्गट भारी तुझमी संसारी. अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मनाते बारी. हारी पडलो आता संकट निवार. जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी. सुरेश्वर वंदे तारक संजीवनी. जय देव जय देव मनभूती पाठात ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे का. साई द्वाद करिता पडलो प्रवाही. ते तृभुक्ता लागे पाऊस लव नाही. जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी. सुरेश्वर वंदे तारक संजीवनी. जय देव जय चला तर आता मग माझी पूजा करून झालेली आणि लाडवाचा मी नैवेद्य दाखवलाच आहे. पण शिऱ्याच्या पोळ्या बनवणार आहे. बाकीचं सगळं झालंय स्वयंपाक. फक्त पोळ्या बनवायचे झाड राहिलेले आहेत आणि भजी पण बनवणार आहे. त्याचं पण पीठ भिजवून ठेवलंय. सो चला तर मग आता आधी बघा त्याला तिथं घ्यायला जायचंय. थंडी खूपच जास्त वाढली आता. चला तर मग आता मी पोळ्या पटकन बनवून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. चला तर मग आता माझ्या पोळ्या आणि भजी बनवून झालेले. मी कोबीची भजी केलेले आणि नैवेद्य भरून घेतलेला आहे. तर इथे मी वटाण्याची आमटी केलेली, थोडीशी रस्सा भाजी, भात आहे, कोबीची भजी आहेत. तर माहीत नाही व्हिडिओमध्ये जास्तच काळे दिसत आहेत, तर तुम्ही म्हणाल काय करपवून ठेवलेत का. आणि इथे कांद्याची पात अंडी होती ती देखील केली. दूध आहे आणि चपाती आहे. तर या जेवायला. तर सगळ्यात आधी आता मी नैवेद्य दाखवून घेते आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसतो, कारण आता वाजले आहेत 9. तर आज थोडासा लेट झाला, पोळ्यानंतर बनवायच्या म्हणल्यावर थोडंसं लेट झालं आहे. तर 9 वाजलेत, आता जेवून घेतो आम्ही नैवेद्य दाखवून. आणि अगोदर लाडवाचा नैवेद्य दाखवलं होतं, त्यामुळे काय म्हणजे एवढं काही नाही. आणि अशी माझी पूजा होती आजची. तर चला तर मग आता ही पूजा करून झालेली, आमचं जेवण देखील आता करून घेतो आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. एंड करण्याआधी एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे आम्ही गावाकडे का गेलो होतो. तर ज्या आमच्या आजी होत्या, ज्यांना आम्ही बघायला मागच्या सुट्टीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं गेलो होतो, तर त्यांची डेथ झालेली आहे, त्यामुळे आम्ही गेलतो. तर त्यामुळेच व्हिडिओ येत नव्हते, त्याबद्दल क्षमस्व. चला मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.